चिखली येथे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या पद्मालय इमारतीला अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. काल सायंकाळच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पद्मालय या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या फर्निचरच्या गाळ्याला अचानक आग लागून लाखो रुपयांचं फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. या आगीत फ्रीज, कूलर, सोफा सेट, टीपॉय आणि इतर लाकडी फर्निचर जळून खाक झालेत. या आगीची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि परिसरातील नागरिकांना शर्थीचा प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याने मोठा अनर्थ टळलाय. आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये, पण सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.